सोनिक ऑक्टेव श्रद्धा चैनल सब्सक्राइब करा आणि नवीन वीडियोस पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा। अध्याय 9। श्री गुरुदत्तात्रेयाय नमः। श्री दत्त म्हणे अर्जुना, परिसे करूनी एकमना, ह्या तिसऱ्या उदाहरणा समाधाना पावसी। वेद शर्मा विप्र एक, गोदावासी सुविवेक, तया पुत्र झाला एक, नामे अन्वर्थक सुशील। तो स्वाचार संपन्न, गायत्री जपे करी श्रवण मनन, दैवयोगे करून सात भूतान्नी गाठिला। सात ही ब्रह्म राक्षस पीडिती त्या पुत्रास, नाना परी देती त्रास, न देती ग्रास भक्षावया। सातांचा चेष्टा सात, एका काळी एक येत, एवं विप्रसतत भूतग्रस्त झाला असे। एक रडे एक उडे, एक हसे गाढे, एक नाचे पुढे पुढे, खाई गाई पड़े एक। द्विजा अंगी घुसती, अशा चेष्टा दाविती, काही उपाय न चालती, झाली भीती ब्राह्मणा। म्हणे माझा पुत्र एक, त्याला भूते देती दुःख, पाहुनिया झाला शोक, उभयलोक अंतरले। श्री दत्ताचा उपासक मी असोनी हे दुःख, केवी झाले विवेक, तोही चोख न राहे। असा करी विप्रशोक, तव आला भिक्षुक, दुर्गंधांगी मलिनमूर्ख, दिसे लोकदृष्ट्या तो। भिक्षा देता त्याची कांती, पाहता विप्रा झाली भ्रांती, म्हणे हा की दिनपती, माझी मती भ्रमतसे। करू याचे परीक्षण, असे म्हणता तत्क्षण, भिक्षुक धावे त्वरा करून, पाठी लागोन धावे विप्र। भिक्षुकवनी चालिला, द्विजपाठी सी लागला, पाषाण मारी तयाला, जा जा मागे फिर म्हणे। मार सोसोनी ब्राह्मण, जाऊनी दृढधरी चरण, म्हणे आलो शरण, करी रक्षण सत्पुरुषा। भिक्षु म्हणे मी व्रात्य भ्रष्ट, तू ब्राह्मण पूज्य श्रेष्ठ, विप्र म्हणे आपण वरिष्ठ, स्पष्ट देव भूलोकी। हसूनी भिक्षु दावी रूप, तो दिसे त्रिमूर्ति स्वरूप, विप्रमणे गेले पाप, दर्शने ताप नष्ट झाले। भूते त्रासिला माझा सुत, तुम्ही त्याला करा मुक्त, हासो निवदे भिक्षुक दत्त, मंत्र सात हे घेतु। एका एका भूता, एक एक मंत्र योजिता, तत्काल ये बद्धता, होईल मुक्तता पुत्राची। जसे मनाचे मळ, एका एका शास्त्रे केवळ, जाऊनी आत्मयाची आळ, दुरावे तत्काळ तयापरी। एका एका मंत्रे एक एक, भूत जाईल निशंक, परस्पर विरुद्ध ते ऐक, न जाती एक मंत्राने। असे बोलोनी संविधान, सात मंत्र सांगून, गुप्त झाला भगवान, विप्रवंदून मागे फिरे। विप्र घरी येऊन, सुस्नात होऊन, यथाविधि न्यास ध्यान, करून प्रयोग करीतसे। एक भूताचे झाले बंधन, ती एक चेष्टा जाऊन, पुत्र पावला समाधान, मंत्र विधान बळाने। विप्रे असा सात दिवस,
उपाय केला तयास बांधोनी सात भूतास टाकिले खास मंत्र बळे जा जा भूताची जी जी चेष्टा तो बद्ध होता ती अदृष्टा झाली अशा सात ही चेष्टा जाऊनी पुत्र मुक्त झाला मग तो अभ्यास करून मुक्त झाल द्विजनंदन असा क्षुद्र शास्त्रापासून उपयोग जन करितात मंत्र शास्त्र ही उपकारक ही तिसरी गाथा सुरेख आता चौथी गाथा ऐक मन निशंक होईल सह्याद्री निकट मातापुर तेथे वसे द्विजवर विष्णुदत्त शर्मा पवित्र कर्मशूर गृहस्थ पत्नी तयाची सुशीला सदा वागे अनुकूला सदा आदरी पति सेवेला नहो प्रतिकूला कधी ही तो विप्रश्री दत्तोपासक असे कर्मठ मीमांसक यथा काली आन्हिक करी विवेक पूर्वक तो अश्वत्थ असे त्याचे दारी ब्रह्मराक्षस वसे त्यावरी भूतबळी भक्षण करी वैश्वदेवांतरी टाकिता न देती जे बलिदान करी तयांचे पीडन भूतांचा हा स्वभाव म्हणून वैश्वदेव करूनी बलिद्यावा विष्णुदत्ते बळी देता नित्य येऊनी तो खाता राक्षसाये शांतता शुद्धान्न सेविता कायनो हे एके दिनी घेऊनी बळी विष्णुदत्त आला वृक्षातळी ब्रह्मराक्षस तत्काळी अश्वत्थमूळी उतरला भयंकर तो दिसत विप्रझाला चकित थरथरा कापे भयभीत म्हणे हे दुरित काय आले रूप दिसे विशाळ मुख ही अतिविक्राळ जेवी भेटता शार्दूळ गाय व्याकुळ होतसे व्याकुळ होतसा द्विज म्हणे हे काय विघ्न आज रुसला की योगिराज माझी लाज न ठेवी की भ्याला ब्राह्मण जाणून राक्षस शांत होऊन बोले मंजुळ वचन देतो वरदान राक्षसमी तू देशी बलिदान ते नित्य भक्षून शांत झालो म्हणून उपकार फेडीन तुझे आता ऐसे राक्षस वचन ब्राह्मणाने ऐकून आपुले कर्म म्हणून करी स्तवन दत्ताचे अह हा कौतुक हे लोकी दत्ता दाविसी की करिता नित्य तुझी सेवा धरुनी मनी हा सद्भावा धर्म ही आचरिता देवा भूता प्रसन्न करविसिकी जी असती भूते क्रूर त्वस्मरणेती जाती दूर तुझ स्मरता आजिका समोर राक्षस घोर दाविसिकी ओवी राक्षस म्हणे ब्राह्मणा काय ही तुझी विचारणा जरी तू अससी शाहणा दैववाणा होऊ नको मनीचे भय सोडून आता घेई वरदान नको करू अनुमान मी सुप्रसन्न देतसे विप्र ऐकूनी वचन मनी करी चिंतन जरी मागावे पुत्र संतान तरी निर्धन मी असे जरी मागवे धन तरी राहाया नाही स्थान काय मागावे हे मन एक निर्धार न करी जरी नश्वर ऐहिक तरी मागावा की परलोक तोही नश्वर म्हणती लोक निर्वाण सुख मागो की असा विप्र गडबडूनी मग गृहात जाऊनी संशयास्पद होऊनी सांगे पत्नी प्रती सर्व पत्नी म्हणे प्राणेश्वरा
मागू नका नश्वरा, श्री दत्ताची भेटी करा, ऐशावरा मागावे। होता श्री दत्ताची भेटी, सर्वसंपदा पडती गाठी, याहूनी प्राप्ती नाही मोठी, योगी ज्यासाठी तळतळती। पडता दत्ताची गाठ, सर्व देव देतील भेट, संपदा न सोडतील पाठ, मग आटा आटकासया। असे प्रियेचे भाषण ऐकता तो ब्राह्मण, म्हणे हे चि शहाणपण श्री चरण पहावे। तो तथास्तु म्हणून पुनः बाहेर येऊन, म्हणे दत्ताचे दर्शन व्हावे हे दान दे भूता। भूत म्हणे नाम त्याचे, ऐकता मन आमुचे, भिते तथा पिवाचे, वदलो ते साचे करीन। त्वा केला उपकार, जरी हा प्रत्युपकार, न घडे तरी धिक्कार, असो निर्धारपणे मला। आता यत्ने दर्शन तुला निश्चये करवीन, तू धीर धरून धरी चरण दृढत्याचे। तो नाना रूप धर, देवादिका दुर्धर, भक्तिगम्य योगीवर, जया निर्धार मिळे तया। जरी होईल दर्शन तरी कृतकृत्य जीवन, निजकुला उद्धरोन घेईल निर्वाण मानव। राक्षस असे बोलुनी गुप्त होई तत्क्षणी, ब्राह्मण आश्चर्य पाहुनी घरी येऊनी राहिला। मद्याचे दुकानात एकदा पातला दत्त, राक्षस ते जाणत विप्राप्रत सांगतसे। म्हणे विप्रात्वरे जावे, श्रीच्या पदी लागवे, मागे पुढे न पाहावे, तरीच गावेल पद त्याचे। उन्मत्तसा मद्यापणी, जो फिरे त्याचे चरणी, लागे निश्चय करूनी, न करी मनी अनुमान। ऐकूनी विप्रधावत तसाची देखिला उन्मत्त, दुर्गंधांग मक्षिकावृत्त, म्हणे हा अवधूत होय की। आधी जातीचा भूत तया काय ठावा दत्त, लोक हासतील निश्चित, पाय धरिता मद्यप्याचे। मनी विकल्प येता असा, दत्तगुप्त झाला सहसा, विप्रतळतळे जसा मासा, म्हणे कसा मी दुर्दैव। जरी असता हा उन्मत्त तरी न होता गुप्त, राक्षसे हा चिदत्त, म्हणून निश्चित दाविला। कशी माझी दुष्ट वासना, कसा दावू भूता वदना, पत्नी म्हणेल भक्तिहीना, का निधाना दवडिले। असा अनुतप्त होऊनी विप्र आला परतूनी, भूत म्हणे धिक्कारूनी, तुझा मद्वचनी न विश्वास। असो पुनः अजुनी दत्तदावीन दुरोनी, सावधान हो बोनी, लागे चरणी धीराने। मग काही काल गेल्यावर स्मशानी खेळे योगेश्वर, हाक मारूनी असुर विप्रा प्रति सांगतसे। तुझा देव स्मशानी बसून अंगी धूळ माखून, बरोबर कुत्रे घेऊन करी क्रीडन कौतुके। तो जाणे आत्माराम आत्मक्रीड उत्तम, ज्या भजती मुनि सत्तम, मुक्तिधाम तेची जाण। जाणावया तयाची गती, भूतांची काय शक्ती, मी पूर्वी केली भक्ती, म्हणोनी युक्ती सांगतो। मी भक्त असोन विप्रांचा केला अवमान, त्या पापे असा होऊन राहिलो तरी स्मृती असे। मग विप्रजाय स्मशानी दत्तमारी अस्थी घेऊनी,
मरण भये पळे सदनी भूत निर्भर्त्सुनी वदेतया मिथ्या भूत देहा भुलून पाप्या देवा देशी सोडून तथापि दावितो अजून या पुढे जाण दैव तुझे मग पुनः एके दिनी स्मशानी मृतखर मांस तोडूनी पुत्र्या कावळ्या देवाटूनी त्या पाहूनी विप्राते जाणवी पत्नी म्हणे व्हा सादर विप्र म्हणे मी न सोडी धीर भूत म्हणे जरी योगेश्वर देईल वरतये वेळी दर्श श्राद्धी द्यावया क्षण आलो तुम्ही घ्यावे आमंत्रण असे मागावे वरदान विप्र तथास्तु म्हणून निघाला स्मशानी विप्र येऊन तशीच मूर्ती पाहून जाऊनी दृढधरी चरण न सोडी ताडण करिताही म्हणे दत्त का पाद धरिसी विप्र म्हणे आलो क्षण त्यावयासी येरू म्हणे भ्रष्टासी का देशी श्राद्धी क्षण मी धर्माधर्म वर्जित विप्र म्हणे हे यथार्थ परमात्मा तू समर्थ तुला किमर्थ धर्माधर्म हासोनी ओम तथा म्हणे दत्त निजस्वरूप दाखवित कुत्रे होती श्रुतिमूर्तिमंत वायस होत शास्त्रेती योगभूमी दिसे स्मशान पाहता चकित झाला ब्राह्मण दत्त म्हणे होता मध्यान्ह स्नान करूनी येतो मी पंक्तियोग्य असेल ब्राह्मण तरीच मी करीन भोजन विप्र तथास्तु म्हणून वंदन करूनी घरी आला राक्षसा प्रति येऊन सर्वसांगे वर्तमान पंक्तियोग्य ब्राह्मण आणू कोठून शोधूनी भूत बोले अग्नि आदित्य पंक्तियोग्य असती तथ्य तुझे कार्य झाले सत्य माझे अगत्य स्मरण करी विप्रसदनी येऊन भार्ये प्रति सांगे सर्व विस्तारून तीही अत्यंत हृष्ट होऊन पाक करून राहिली तव मध्यान्ही पातले दत्त म्हणती अजूनी विप्र न दिसत विप्ररेखूनी स्वरूप अद्भुत पाहे विस्मित होऊनी तव पत्नी आसन देऊन म्हणे करावे उपवेशन सत्वरयेतील ब्राह्मण तथास्तु म्हणून दत्त बसे पत्नी बाहेर येऊन सूर्या प्रार्थी हात जोडून भो सर्वात्मन कश्यप नंदन जीवा चेतन करिसी तू ब्राह्मणाचे तू दैवत रूपांतरे येऊनी त्वरित श्राद्धी क्षण घ्यावा निश्चित अत्रिसुत वाट पाहे असी प्रार्थना ऐकून विप्ररूप घेऊन सत्वर उतरला अरुण तया आसन देई सती दत्त म्हणे षड दैवत दर्श श्राद्ध हे निश्चित तीन विप्र पाहिजेत तिसरा येतो म्हणे सती अग्निशाळेत जाऊन प्रार्थी सती हात जोडून अग्ने तू ग्रहपती म्हणून प्रख्यात होसी कर्माध्यक्ष तुला असो गृहाची लाज तू होवोनी द्विज श्राद्धी क्षण घेई आज योगिराज वाट पाहे असे प्रार्थिता अग्निविप्र होऊन देवस्थानी बैसला येऊन विप्रे संकल्पादि करून केले श्राद्ध यथाविधि तीन देव तृप्त झाले पितर सद्गती ते पावले द्विजे अष्टोत्तर शतनामे स्तविले दत्ता वंदिले प्रेमाने विप्रमणे माझी मती अल्प जरी माझे मनी विकल्प देवा तू सत्य संकल्प माझे निर्विकल्प मन केले धन्य हे माझे नेत्र
हे रूप पाहुनी झाले पवित्र, हे धन्य माझे गात्र कुळगोत्र पवित्र करी। मी तो कह पदार्थ तुम्ही भगवान समर्थ, पूर्ण केले मनोरथ झालो कृतार्थ कुळासह। राक्षसाच्या वचने करून देखिले म्या हे चरण, दत्त म्हणे रे ब्राह्मणा तो राक्षस जाण भक्त माझा। दुर्दैवे दुर्गत झाला हे उच्छिष्ट देई त्याला, तोही जाईल सद्गतीला घे मुक्तीला स्त्रिये सह तू। माझी भक्ती दुर्लभ जाण ती तुला मिळाली दैवे करून, तू इह पर भोग भोगून सायुज्य निर्वाण घेशील। असे म्हणोनी श्री दत्त विद्या परोपकारार्थ देत, कामगती विमान दे सविता, भाग्य संपदा दे अग्नि। आज्ञा घेऊनी तिघे जाती विप्रदत्ता चिंती चित्ती, उच्छिष्टाशने राक्षसा ये गती, ये जीवन मुक्ति सस्त्री कविप्रा। करिता मी मांसोक्त कर्म विप्रा मिळाले अलभ्य शर्म, शास्त्राचे जो जाणील वर्म सर्व धर्म फळ घेतो। इति श्रीमत् परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्म्ये नवमोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।